वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर वीडियो। तर हा जो वीडियो है या वीडियो में अपन वैकन्सी रोस्टर जे है मराठी मीडियम साठी आणि विशेष म्हणजे जे है बिंदु नामावलीनुसार बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती पदे रिक्त आहेत आणि कोणत्या कास्ट साठी आहे, जेणेकरून येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होईल ज्यावेळेस तुम्ही पसंतीक्रम देणार त्यावेळेस। आणि तुम्ही हे पण बघू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये जे आहेत तर रिक्त पदे किती आहेत सध्या। आता हे जे आहे तर हे वैकन्सी रोस्टर जे आहे आता जी संच मान्यता होणार आहे 2000 नवीन जी होणार आहे त्याच्यानुसार जे याच्यामध्ये अजून जी पद आहे ती वाढण्याची शक्यता जास्त आहे। पण 2022 मध्ये किती रिक्त संख्या होती त्याच्याची त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याजवळ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ही पूर्ण माहिती बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद रिक्त आहेत, ठीक आहे। कारण की याच्यापेक्षा जास्त पदसंख्या होणार आहे, याच्यापेक्षा जास्त पदसंख्या असणार आहे शिक्षकांची। याच्यानंतर आता येणाऱ्या याच्यामध्ये म्हणजे आता जी नवीन होती आहे संच मान्यता त्याच्यानुसार किती पदे रिक्त असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो सुद्धा आकडा आपल्याजवळ येईल आणि ती सुद्धा संख्या आपल्याला समजेल। मराठी मीडियमची विशेष म्हणजे झडपी शाळा ज्या आहेत किंवा मराठी मीडियमच्या माध्यमिक शाळा ज्या आहेत मराठी मीडियमच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये किती पदे रिक्त आहेत ते बघणार आहोत आपण। तर सगळ्यात अगोदर बघा जिल्ह्यानुसार बघूया। तर बघा पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर। अहमदनगर मध्ये बघा अहमदनगर मध्ये एससी कास्ट आहे, एसटी कास्ट एससी कास्टचे 70 उमेदवार आहे, एसटी कास्टच्या 154 जागा वैकंट आहे, एसटीच्या 28 एसटी पेसा 28 जागा वैकंट आहे। नंतर इथे बघू शकता तुम्ही 70 आहे, नंतर 154 आहे, नंतर 28 आहे, नंतर विजय एनटीपी नाही आहे, एनटीसीच्या -65 आहे, नंतर एनटीटी -53 आहे, नंतर ओबीसीच्या 50 जागा आहेत अहमदनगरमध्ये, नंतर एसबीसी -13, ईडब्ल्यूएस 45 जागा आहे आणि ओपनच्या सगळ्यात जास्त 131 जागा आहे। आणि जर आपण पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी रिक्त संख्या आहे ती आहे 347। रिक्त संख्या किती आहे 347 पदे रिक्त आहेत फक्त निष्ठ्या एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये। पुढचं बघूया अकोला जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये बघा एससीची 76 आहे, एसटीचे 6 आहे, एसटी पेसा नाही आहे, नंतर विजयेचे -6, NTB 4, NTC 5, NTD 14, OBC 5, SBC 17, EWS 32, ओपनचे 135 आणि टोटल जी आकडा आहे किंवा टोटल जी संख्या आहे ती आहे 288 म्हणजे 288 पदे रिक्त आहेत अकोला जिल्ह्यामध्ये। पुढचा जिल्हा बघूया अमरावती। अमरावतीमध्ये तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळी पदसंख्या आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आणि टोटल जी संख्या आहे अमरावतीमध्ये वॅकंट ती आहे 320 एवढी, 320 पदं रिक्त आहेत मराठी मीडियमची। आता पुढचा जिल्हा बघूया औरंगाबाद जिल्हा। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किती जागा वॅकंट आहेत बघा, जिथून मागच्या वेळेस शिक्षक पद भरतीला सुरुवात झाली होती ज्या जिल्ह्यापासून तो जिल्हा आहे औरंगाबाद आणि त्याच्यामध्ये जवळपास 569 पदे रिक्त आहेत। 143 पदे तर फक्त एससीचे आहेत, एसटीचे 132 आणि नंतर ओबीसीचे सगळ्यात जास्त पदे 180। तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार वेगवेगळी पदसंख्या बघू शकता इथे। नंतरचा जिल्हा आहे बीड। बीड मध्ये किती पदे रिक्त आहेत बघा, बीड मध्ये मात्र संख्या मायनस मध्ये आहे, बीड मध्ये 411 पदे आहेत ते सुद्धा मायनस मध्ये आहे म्हणजे इथे शिक्षकांचं समायोजन करण्यात येणार आहे। नंतर पुढचा जो जिल्हा आहे तो आहे भंडारा। भंडारा जिल्ह्यात किती पदे रिक्त आहेत तर टोटल पदसंख्या रिक्त आहे 308 एवढी पदसंख्या रिक्त आहे। बुलढाणा, बुलढाणामध्ये किती पदसंख्या रिक्त आहे 173 पदे रिक्त आहेत मराठी मीडियमची। चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टोटल पदसंख्या रिक्त आहे 204, टोटल पदसंख्या किती रिक्त आहे 204 पदे रिक्त आहेत। नंतर धुळे जो जिल्हा आहे, धुळे जिल्ह्यामध्ये बघूया आता लिस्ट थोडी वर घेऊया आपण। धुळे जो जिल्हा आहे, धुळे जिल्ह्यामध्ये बघा आता धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण कास्ट वाईज बघितलं तर वेगवेगळी पदसंख्या रिक्त आहे आणि इथे धुळ्यामध्ये सुद्धा पदसंख्या जी आहे ती मायनसमध्ये आहे, -321। नंतर गडचिरोली, गडचिरोलीमध्ये बघूया, गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त पदसंख्या जी आहे 265 आहे आणि ही कोणत्या कास्टसाठी आहे तर बघा इथे एसटी पेसा 265 पदे रिक्त आहेत गडचिरोलीमध्ये आणि हे जे 265 पदे रिक्त आहेत एकूण पदे किती रिक्त आहेत गडचिरोलीमध्ये 265 आणि 265 जागा ज्या आहेत त्या कोणासाठी रिक्त आहेत एसटी पेसा क्षेत्रासाठी। नंतर पुढचा जिल्हा आहे गोंदिया। गोंदियामध्ये 291 पदे रिक्त आहेत।
नंतर हिंगोली, हिंगोली मध्ये किती पदे रिक्त आहेत, 87 पदे रिक्त आहेत। नंतर जळगाव, जळगाव मध्ये 363 पदे रिक्त आहेत। नंतर जो पुढचा जिल्हा आहे तो आहे जालना, जालना मध्ये 203 पदे रिक्त आहेत। नंतर कोल्हापूर मध्ये जे आहे, कोल्हापूर मध्ये बघूया, कोल्हापूर मध्ये 972 पदे रिक्त आहेत। कोल्हापूर मध्ये पदे किती रिक्त आहेत, 972, हे बघा इथे 972 पदे रिक्त आहेत। लातूर मध्ये एकही पद रिक्त नाहीये, जसं तुम्ही इथे बघू शकता। नंतर नागपूर मध्ये जे आहेत 769 पदे रिक्त आहेत। नंतर नांदेड मध्ये 732 पदे रिक्त आहेत। आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही जे आहे कोणत्या कास्टसाठी किती पदे रिक्त आहेत ते सुद्धा बघून घ्यायचे, जेणेकरून तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येत आणि त्या कास्टचे किती पदे रिक्त आहेत त्या जिल्ह्यामध्ये, हे तुम्ही बघू शकता। नंतर जे आहे नंदुरबार, नांदेडमध्ये 732 पदे रिक्त आहेत, जसे तुम्ही इथे बघू शकता। नंतर जे आहे नंदुरबार मध्ये किती पदे रिक्त आहेत, नंदुरबार मध्ये 345 पदे रिक्त आहेत। नंतर नाशिक मध्ये 531 पदे रिक्त आहेत। उस्मानाबाद मध्ये एकही पद रिक्त नाहीये, 0 आहे। नंतर पुढे बघूया, पालघर जिल्हा, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, तर सगळ्यात अगोदर बघूया आता पालघर। पालघर मध्ये बघा, पालघर मध्ये जी संख्या आहे, तर पालघर मध्ये सगळ्यात जास्त पदे रिक्त आहेत। किती पदे रिक्त आहेत, 1916 पदे रिक्त आहेत जवळपास पालघर मध्ये। पुढची पदसंख्या बघा, परभणी मध्ये एकूण पदे रिक्त आहेत 346, पुण्यामध्ये एकूण पदे रिक्त आहेत 164। नंतर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पदसंख्या रिक्त आहे 1051, त्यातले जवळपास 633 पदे जनरलसाठीच आहे, ओपनवाल्यांसाठीच आहे। नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 848। नंतर सांगलीमध्ये किती पदे रिक्त आहेत, सांगलीमध्ये पदे रिक्त आहेत 666। नंतर साताऱ्यामध्ये किती पदे रिक्त आहेत, साताऱ्यामध्ये सुद्धा खूप पदे रिक्त आहेत, 1023 पदे रिक्त आहेत साताऱ्यामध्ये। नंतर सिंधुदुर्ग जिल्हा 576 पदे रिक्त आहेत। नंतर पुढे बघूया, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ इथे किती किती पदे रिक्त आहेत, तुम्ही कास्ट वाईज सुद्धा बघायचं आहे, तुमच्या कास्टसाठी किती पदे रिक्त आहेत। नंतर ठीक आहे, नंतर सिंधुदुर्ग जिल्हा बघा, इथे आहेत 576 पदे रिक्त आहेत। नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 484 पदे रिक्त आहेत। नंतर ठाण्यामध्ये 541 पदे रिक्त आहेत। तर इथे बघा, वर्धा जो आहे वर्ध्याला 204 पदे रिक्त आहेत। नंतर वाशिमला जे आहे तर वाशिमला 123 पदे रिक्त आहेत। आणि नंतर सगळ्यात शेवटी जे आहे यवतमाळला 1307 पदे रिक्त आहेत। आता इथे टोटल संख्या बघा किती आहे, आता इथे बघा टोटल जी पदसंख्या रिक्त आहे फरक फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी मीडियमची, ती किती आहे पदसंख्या, 15284 मराठी मीडियमची फक्त। मराठी मीडियमची किती पदे रिक्त आहेत, 15284 पदे रिक्त आहेत। त्याच्यामधले काही पदं जी आहेत ते आहेत 1920 पदे जी आहेत ते कोणत्या कायसाठी बघूया आपण। इथे बघा 1920 पदे जी रिक्त आहेत ते आहे SC साठी। नंतर 2745 पदे जी आहेत ती रिक्त आहेत ST कॅटेगरीसाठी, ST पेसासाठी आहे 7070, खूप जास्त पदं आहेत। नंतर बाकीच्या कास्टसाठी निगेटिव्हमध्ये आहे, पण पुढची जी कास्ट आहे 1998 पदे रिक्त आहेत OBC साठी। नंतर जे आहे 627 पदे रिक्त आहेत EWS साठी, आणि ओपनवाल्यांसाठी आहे 1713 पदे। तर इथे चांगली संधी आहे ST कॅटेगरीसाठी, ST पेसासाठी आणि नंतर OBC आणि ओपनवाल्यांसाठी, बाकीच्या कास्टसाठी सुद्धा पदे आहेत। आता नवीन संच मान्यता होईल आणि त्याच्यानुसार जे आहे तर आपल्याला एक जी ठराविक संख्या आहे ती कळेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे कोणत्या कास्टचे किती किती पदं रिक्त आहेत आणि कोणकोणत्या माध्यमासाठी आहेत ते, म्हणजे वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 10 आणि वर्ग 11 ते 12। तर आता लवकरच जे आहे नवीन संच मान्यताची जी नवीन माहिती आहे ती समोर येईल आणि त्याच्यानुसार आपल्याला रिक्त संख्या कळेल। तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त पदसंख्या रिक्त आहे ते आता कळालं असेल या लिस्टवरून, कारण की काही काही जिल्ह्यामध्ये खूप जास्त पदे रिक्त आहेत। जवळपास उदाहरणार्थ समजा आपण बघितलं नागपूरमध्ये जास्त रिक्त आहेत, नांदेडमध्ये रिक्त आहेत जास्त, नंतर पालघरमध्ये जास्त रिक्त आहेत, नंतर रायगडमध्ये रिक्त आहेत 848, रत्नागिरीमध्ये रिक्त आहेत, नंतर सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा जास्त आहेत, म्हणजे जवळपास कोकण एरिया जो आहे कोकण एरियामध्ये जास्तीत जास्त पदे रिक्त आहेत। यवतमाळमध्ये सुद्धा 1307 पदे रिक्त आहेत। तर अशा प्रकारे वेगवेगळी पदसंख्या आहे, 15000 जवळपास हा आकडा आहे आणि 15000 जवळपास ही संख्या आहे रिक्त संख्या। आणि इथून जी संचमान्यता होणार आहे, येणारी संचमान्यता, त्याच्यामध्ये नक्कीच पदसंख्या जी आहे ती जास्त होणार आहे, वर्ग 1 ते 5 साठी असेल, वर्ग 6 ते 8 साठी असेल। तर आपण अगोदर जसं सांगितलं होतं कास्टनुसार असतात पदं,
तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आली, तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली झडपीची, आणि त्याच्यावर कोणकोणत्या कायसाठी किती पद संख्या आली ते सुद्धा मेन आहे। तर आता जिल्हा परिषदसाठी किती जागा येतात ते बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आहो तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय। तुम्ही या पूर्ण माहितीचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, ही पूर्ण माहिती तुम्हाला जर बघायची असेल तर। ठीक आहे, थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।